नेक्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करतो आपण, ठीक आहे ना. मागचं कोणतं एक्झाम्पल घेतलं तर मला नाही आठवतं आता, पण नेक्स्ट डिरेक्टली एक्झाम्पल स्टार्ट करू. कोणतं एक्झाम्पल दिलं आहे? लॉग 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब, आणि काढायचं काय आपल्याला? एक्सपांड अप टू एक्स रेस्ट पॉवर 8 असं दिलं आहे, ठीक आहे ना. म्हणजे आधी आपण कुठपर्यंत करत होतो? माय कॉन्स्टंट टर्म एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, खूप तर खूप झालं, एक्स रेस्ट पॉवर 4 पर्यंत करत होतो, ठीक आहे ना. इथं त्यांनी दिलं आहे, गिवन दिलं आहे, एक्सपांड अप टू एक्स रेस्ट पॉवर 8 म्हणजे काय आहे? आपण जे काही एक्सपांड करू त्याची पॉवर, एंड पॉवर कुठली पाहिजे? एक्स रेस्ट पॉवर 8 पर्यंत पाहिजे, ठीक आहे. इतकं आलं लक्षात आपल्याला. आता हे गिवनकडं लक्ष देऊ, म्हणजे कशाचं आपल्याला एक्सपांड करायचं, कोणत्या फंक्शनचं, ठीक आहे. कोणत्या फंक्शनचं एक्सपान्शन करायचं आहे? लॉग 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब, ठीक आहे ना. हे तर फंक्शन आपण बघितलं नव्हतं. आपण कोणतं फंक्शन बघितलं होतं? लॉग 1 प्लस एक्स बघितलं होतं आपण, ठीक आहे. म्हणजे लॉग 1 प्लस एक्सच्या फॉर्ममध्ये आपण याला कन्वर्ट करू शकू तर आपण करू शकतो एक्सपान्शन या फॉर्म्युलाचं यूज करून, ठीक आहे. मग आता बघू की कन्वर्ट कसं करता येईल, ठीक आहे ना. आपल्याला गिवन जे काही फंक्शन आहे ते एकदा लिहून घेऊ. लॉग 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब, ठीक आहे. आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे? त्यासारख्या फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. लॉग 1 प्लस एक्स असं काहीतरी आलं पाहिजे, ठीक आहे. आता इथं थोडं लक्ष देऊ. 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब, ठीक आहे. या टर्मला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं का? अजून 1 प्लस एक्स झालं प्लस या दोन्हींकडे लक्ष देऊ. या दोन्हींमध्ये एक कॉमन दिसतं आहे मला, एक्स स्क्वेअर, ठीक आहे. मग याला काय लिहिलं? एक्स स्क्वेअर कॉमन काढलं, दोन्हीतून कॉमन काढलं एक्स स्क्वेअर, मग उरलं काय? 1 प्लस एक्स, ठीक आहे. आता इथं दिसतं आहे 1 प्लस एक्स आणि 1 प्लस एक्स दोन्हीकडे दिसतं आहे, म्हणजे यातून मी 1 प्लस एक्स कॉमन काढू शकतो आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो. म्हणजेच ही जे काही टर्म आहे त्याला आपण या टर्ममध्ये लिहू शकतो मल्टिप्लिकेशनमध्ये, ठीक आहे. म्हणजेच काय केलं मी? लॉग या टर्मला कसं लिहिलं? 1 प्लस एक्स इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर, दिसतं आहे का? ठीक आहे. आणि दिसतं आहे का लॉग 1 प्लस एक्स सारखा आला आहे दोन्ही टर्म्स, ठीक आहे. आता या दोन्ही टर्म्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, मग आपण आपल्याला लॉगची प्रॉपर्टी माहिती आहे. काय माहिती आहे? लॉग ए इंटू बी असेल तर काय काय होतं त्याचं? लॉग ए प्लस लॉग बी होतं, हे माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. मग हे ए इंटू बी सारखं दिसतं आहे ना, मग ए इंटू बीला कसं लिहितो आपण? लॉग ए प्लस लॉग बी लिहितो, एक्स स्क्वेअर, हां लॉग बी लिहितो, ठीक आहे. आलं लक्षात? आता हे फंक्शन दिसत आहेत का दोन्ही फंक्शन्स ह्याच्यासारखे दिसत आहेत? हे फंक्शन तर ॲज इट इज हेच आहे, लॉग 1 प्लस एक्स, ठीक आहे. दुसरं फंक्शन कोणतं हो? लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, दिसतं का? एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे इथं काय करायचं आहे आपण? फॉर्म्युला हाच यूज करायचा, पण त्यात एक्सला आपल्याला एक्स स्क्वेअर पुट करायचं आहे. सिम्पल गोष्ट आहे, कळाली. मग नेक्स्ट करू आपण काय करायचं आहे? डिरेक्टली एक्सपान्शनचा यूज करायचा आपल्याला, ठीक आहे. एक्सपान्शनचा म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग काय केलं मी? लॉग 1 प्लस एक्स आहे म्हणजे तो फॉर्म्युला यूज करायचा माहिती आपल्याला, मग तो फॉर्म्युला यूज करू डिरेक्टली. एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स क्यूब बाय 3, ठीक आहे. पुढं लिहायचं का या टाईमला? हो लिहायचं. कुठपर्यंत लिहायचं? एक्स रेस्ट पॉवर 8 पर्यंत लिहायचं आहे आपल्याला, ठीक आहे. एक्स क्यूब पर्यंत आलो, पुढची टर्म मायनस एक्स एक्स रेस्ट पॉवर 4 बाय 4 प्लस एक्स रेस्ट पॉवर 5 बाय 5 मायनस एक्स रेस्ट पॉवर 6 बाय 6 प्लस एक्स रेस्ट पॉवर 7 बाय 7 मायनस एक्स रेस्ट पॉवर 8 बाय 8, ठीक आहे. प्लस डॉट 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 टिल इन्फिनिटी. पुढच्या टर्म्स नाही लिहायच्या, कारण एक्स रेस्ट पॉवर 8 पर्यंतच आपल्याला करायचं आहे, ठीक आहे. पुढचं हे तर लिहिलं आपण. आता नेक्स्ट काय आहे? लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. फक्त काय करायचं आहे? एक्सला एक्स स्क्वेअर पुट करायचं आहे, ठीक आहे. पहिली टर्म काय आहे? एक्स आहे, म्हणजे काय? एक्स स्क्वेअर झालं, ठीक आहे. मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर झाला, दिसतं इथं एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे काय? एक्सला आपण एक्स स्क्वेअर पुट केलं आणि त्याचा स्क्वेअर केला आहे, ठीक आहे. अपॉन 2 झालं प्लस एक्स क्यूब आहे, म्हणजे काय? एक्स स्क्वेअरचा क्यूब झाला, ठीक आहे. अपॉन 3 मायनस एक्स टू द पॉवर 4 आहे, म्हणजे काय? एक्स स्क्वेअरचा रेस टू पॉवर 4 झाला, अपॉन 4, ठीक आहे. आता पुढचे टर्म्स लिहायचे का ते कसं ठरवणार? एंड टर्म बघू आपण. एक्स स्क्वेअरचा पॉवर 4 आहे, म्हणजे काय? एक्स स्क्वेअर रेस टू पॉवर 4 आहे, आणि हे पॉवरमध्ये असल्यावर मल्टिप्लाय होतं माहिती आपल्याला, म्हणजे काय झालं हे? एक्स रेस टू पॉवर 8 झालं, ठीक आहे. मग आता एक्स रेस टू पॉवर 8 तर मिळालं आहे आपल्याला, ह्याच्या पुढच्या टर्म्स कोणत्या येणार आहेत? 9, 10, 11, 12 असं येणार आहेत, म्हणजे मोठ्या टर्म्स येणार आहेत एक्स रेस टू पॉवर 8 पेक्षा. त्या घ्यायच्यात का आपल्याला? नाही घ्यायच्यात. म्हणून हे काय लिहिलं? प्लस डॉट 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 टिल इन्फिनिटी, ठीक आहे.
इथपर्यंत झालं. आता काय झालं का आपलं एक्झाम्पल? आपण इथपर्यंत आलो, आता यापुढं काय करावं लागणार आहे? सिम्प्लिफाय करावं लागणार, कारण असंच थोडी ठेवणार ना. यात दोन्ही सिमिलर गोष्टी आहेत. एक्स स्क्वेअरची टर्म आहे, एक्स स्क्वेअरची टर्म आहे, एक्स रेस्ट पर फोरची आहे, एक्स रेस्ट पर फोरची आहे. ठीक आहे, या गोष्टी सिम्प्लिफाय करू शकतो. मग ते सिम्प्लिफाईड करून लिहायचं फक्त. ऑलमोस्ट आपला आन्सर आलं आहे. ठीक आहे, सिम्प्लिफाय करू मग. या दोन्ही टर्म्स, ही टर्म प्लस ही टर्म, ठीक आहे, अन प्लस डॉट 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 टेल इन्फिनिटी. ठीक आहे, पहिली टर्म दिसते एक्स आणि एक्सची बाकीकडे टर्म आहे का कुठं? नाही आहे, म्हणून एक्स लिहिला ॲज इट इज. ठीक आहे, पुढं आता कोणती टर्म बघायची? एक्स स्क्वेअरची टर्म बघायची. एक्स स्क्वेअरची टर्म दिसली ही आपल्याला आणि ही दिसली. ठीक आहे, ॲज इट इज लिहून घेऊ आपण आधी. ही काय झालं? एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बाय टू झाला. येतं लक्षात? एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बाय टू. ठीक आहे, ही टर्म लिहिली. आता एक्स क्यूबची टर्म, एक्स क्यूबची टर्म बघू. ही एक्स क्यूबची टर्म दुसरीकडे कुठं आहे का? एक्स क्यूबची टर्म नाही आहे. इथं एक्स रेस्ट पॉवर फोरची टर्म आहे, ही एक्स रेस्ट पॉवर सिक्सची टर्म आहे, ही एक्स रेस्ट पॉवर एटची टर्म आहे. म्हणजे एक्स क्यूबची पॉवर कुठं आहे का? अजून नाही आहे, फक्त हीच आहे. म्हणून काय लिहिलं मी? एक्स क्यूब बाय थ्री लिहिलं, प्लस एक्स क्यूब बाय थ्री. ठीक आहे, आता पुढची बघू, एक्स रेस्ट पॉवर फोरची पॉवर बघू. ती कुठं दिसते आपल्याला? इथं दिसते आहे आणि इथं दिसते आहे. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे एक्स टू दी पॉवर फोर झालं. येतं लक्षात? मग ते ॲज इट इज लिहून घेऊ. मायनस दिसते दोन्हीकडं, म्हणून मी मायनस कॉमन काढलं आहे. टर्म्स लिहिला एक्स टू दी पॉवर फोर अपॉन फोर प्लस एक्स टू दी पॉवर फोर अपॉन टू. ठीक आहे ना, अपॉन फोर पहिल्यांदा नंतर अपॉन टू. येतं लक्षात? एक्स टू दी पॉवर फोर झालं. आता काय? एक्स टू दी पॉवर फाईव्ह लिहायचं. मग काय झालं केलं मी? एक्स टू दी पॉवर फाईव्ह अपॉन फाईव्ह. ही एकच टर्म मिळाली ना आपल्याला, दुसरीकडे कुठं आहे टर्म? नाही आहे. ठीक आहे, मग एक्स टू दी पॉवर फाईव्ह झालं. आता नेक्स्ट बघू, एक्स टू दी पॉवर सिक्सची टर्म बघू. एक्स टू दी पॉवर सिक्सची टर्म इथं दिसते आणि इथं दिसते. येतं लक्षात? मग त्या टर्म्स ॲज इट इज लिहून घेऊ. प्लस एक्स टू दी पॉवर सिक्स बाय थ्री मायनस एक्स टू दी पॉवर सिक्स अपॉन सिक्स. येतं लक्षात? सिक्स इथं लिहिलं, थ्री इथं लिहिलं. येतं? एक्स टू दी पॉवर सिक्सचं झालं. आता एक्स टू दी पॉवर सेवनचं, ही एकच टर्म आहे, कळतं आपल्याला. एक्स टू दी पॉवर सेवन अपॉन सेवन. येतं लक्षात? नेक्स्ट एक्स टू दी पॉवर सेवन झालं. आता एक्स टू दी पॉवर एट म्हणजे काय? या दोन टर्म्स उरल्या ना शेवटी, मग त्या दोन टर्म्स घेतल्या मी. एक्स टू दी पॉवर एट अपॉन एट प्लस एक्स टू दी पॉवर एट अपॉन फोर. येतं लक्षात? पुढच्या टर्म्स काय करणार? प्लस डॉट 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 टिल इन्फिनिटी. आपण जसं आधी घेतो तसं तसंच. ठीक आहे, हे झालं इथपर्यंत. आता काय करायचं? फायनल स्टेप लिहायची आणि जे काही ब्रॅकेटमध्ये आपण सिमिलर टर्म्स आणल्या त्या फक्त सिम्प्लिफाय करायच्या आहेत. ब्रॅकेटमध्ये टर्म्स दिसत आहेत ना, तेवढंच फक्त सिम्प्लिफाय करायची. यात तर काही सिम्प्लिफाय करण्यासारखं नाही आहे. एक्समध्ये एक्स टू दी पॉवर फाईव्ह, एक्स क्यूब एक्स टू दी पॉवर सेवनमध्ये काही सिम्प्लिफाय करण्यासारखं नाही आहे. मग फायनल आन्सर लिहितो आपण आता. लॉग वन प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब. ठीक आहे ना, इथपर्यंतच आहे. पुढच्या टर्म्स लिहू सिम्प्लिफाय करून. एक्स प्लस हे काय झालं? एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बाय टू. आपल्याला कळतं ह्याचं, एक्स स्क्वेअर बाय टूच येणार आहे. ठीक आहे, वाटलंच असं करून बघा. एक्स स्क्वेअर कॉमन काढला, वन मायनस वन बाय टू, एकातनं अर्धा केला. काय उरला? अर्धा उरला. ठीक आहे, वन बाय टू. येतं लक्षात? प्लस एक्स क्यूब बाय थ्रीची टर्म ॲज इट इज झाली. ठीक आहे, मायनस एक्स टू दी पॉवर फोर प्लस एक्स टू दी पॉवर फोर. याचं काय येणार हो? मी एक्स टू दी पॉवर फोर कॉमन काढला, मायनस एक्स टू दी पॉवर फोर, वन बाय फोर प्लस वन बाय टू. काय येणार हे? चार दोन सहा अपॉन टू इंटू फोर येणार. हे बेत्रिक सहा झालं म्हणजे थ्री बाय फोर झालं. मायनस एक्स थ्री एक्स टू दी पॉवर फोर अपॉन फोर झालं. येतं लक्षात? सिम्पल आहे, काही नाही. ठीक आहे, प्लस एक्स टू दी पॉवर फाईव्ह अपॉन फाईव्ह लिहिलं मी ॲज इट इज. ठीक आहे, ही टर्म लिहिली. आता कोणती टर्म बघायची? ही बघायची. ही टर्म कशी करणार सिम्प्लिफाय? एक्स टू दी पॉवर सिक्स काढलं बाहेर, वन बाय थ्री मायनस वन बाय सिक्स. ह्याचं काय झालं? सातनं वरती गेलं, सातनं तीन गेलं, तीन अपॉन थ्री इंटू सिक्स. हे थ्री थ्री कॅन्सल झालं. काय झालं? वन अपॉन सिक्स झालं. म्हणजे काय? प्लस प्लस वन अपॉन सिक्स झालं ना, प्लस एक्स टू दी पॉवर सिक्स बाय सिक्स झालं. येतं लक्षात? एक्स टू दी पॉवर सिक्सचं झालं. आता एक्स टू दी पॉवर सेवनची पॉवर बघू. एक्स टू दी पॉवर सेवन अपॉन सेवन ॲज इट इज. ठीक आहे, तिथं काही ब्रॅकेट वगैरे नाही आहे म्हणून ते तसंच ठेवणार. आता ही टर्म बघू काय आहे. मायनस एक्स टू दी पॉवर एट ॲज इट इज मी कॉमन काढलं आहे. हे काय आहे? वन अपॉन एट प्लस वन अपॉन फोर आहे, दिसतंय का? मग ॲडिशन करू, आठ आणि चार बारा झालं अपॉन एट इंटू फोर. हे चार त्रिक बारा झालं म्हणजे काय? थ्री बाय एट झालं, म्हणजे मायनस थ्री बाय
8 into x to the power 8, ठीक आहे? पुढच्या टर्म्स ॲज इट इज लिहिणार प्लस डॉट 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 टिल इन्फिनिटी. येतं लक्षात हे? सो आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. येतं लक्षात? एक्स टू द पॉवर 8 पर्यंत आपण एक्सपांड केलं आहे. एक्स टू द पॉवर एटच्या पुढच्या पॉवर्स लिहायचं नाही, कारण ते तिथपर्यंत जायचं आपल्याला. प्रॉब्लेममध्ये तितकंच दिलं आहे, ठीक आहे? सोपा प्रॉब्लेम होता, काही नाही, फक्त लॉगची एक प्रॉपर्टी यूज करायची होती आपल्याला आणि ह्याला थोडं सिम्प्लिफाय करून यूज करायची होती, इतकंच होतं, ठीक आहे? हे झालं एक्सपांड करून आपण एक्झाम्पल्स घेत होतो ना, तर हे एक झालं त्या टाईपमधलं. अजून एक दोन एक्झाम्पल्स बघू आणि नेक्स्ट पॉईंटकडे वळू आपण, ठीक आहे? मग ते सगळं बघू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ठीक आहे?